हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रसिका नवनी फॅशन। आज मी तुम्हाला साडीचे ड्रेस दाखवणार आहे, तर चला आपण जास्त टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया। ही आहे साडीची कुर्ती बनवलेली आहे मी। हा पूर्ण कुर्ती आणि पॅन्ट केलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि बाजूला पिकमध्ये पण बघू शकता। या मी बॉर्डर, खालचे बॉर्डर, साडीचे बॉर्डर वर अटॅच केलेला आहे, एकाला एक करून जॉईंट, दोन बॉर्डर अटॅच केलेले आहे अशा फ्रंटला, आणि स्लीव 3/4 घेतलेली आहे बॉर्डर। ओके, आणि खाली ॲक्च्युली मी बॉर्डर नाही घेतली, कारण की काय होतं, पॅन्टला पण बॉर्डर आहे, त्यामुळे पूर्ण बॉर्डर दिसणं हे थोडं हे होतं, म्हणून जस्ट वर बॉर्डर घेतली आणि बस। आता पॅन्ट बघू, ही पॅन्ट आहे, बघू शकता तुम्ही, स्ट्रेट घेतलेली आहे आणि कम्फर्टेबल आहे। इथे मी बॉटमला बॉर्डर घेऊन कट दिलेली आहे दोन्ही साईडला, आणि इथे बेल्ट इलास्टिक लावलेलं आहे, आणि वेअर करायला कम्फर्टेबल आहे, असं काही नाही की स्ट्रेचेबल कापड नाही त्यामुळे कम्फर्टेबल नाही आहे, असं काही नाही आहे, व्यवस्थित कम्फर्टेबल पडतो हा। ओके, बघू शकता तुम्ही साईडला पण पिक, आणि छान दिसतं। ॲक्च्युली हा साडीचा ड्रेस आहे, याला फुल मोठी बॉर्डर होती, ती पूर्ण मी रिमूव्ह केली, कारण की त्यांना सिम्पल पाहिजे होता। तर मुलीचा ड्रेस आहे हा असा बनला आहे, फुल सर्कल घेर घेतला आहे, आणि चेन मी ही अटॅचमेंटच्या खालपर्यंत दिली आहे, कमरेच्या खालपर्यंत, कारण की ते इझी जातं वेअर करायला, बघू शकता तुम्ही। आणि हे बेल्ट दिलेले आहे, बेल्ट मोठे दिलेले आहे कारण की ते छान दिसतात, आणि एक छोटीशी लेस लावलेली आहे इथे, आणि नेक सर्कल छान दिसतो, एक वेस्टर्न लुक फ्रॉक। जर तुम्हाला मदर अँड डॉटरचे ड्रेस बघायचे असेल तर वरती लिंक आलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करू शकता। आणि एक हा ड्रेस आहे जो मी वेअर केलेला आहे, बघू शकता तुम्ही, असं पॅच लावलेला आहे, ऑफ शोल्डर स्लीव घेतलेली आहे, आणि बोट नेक मागे पण पॅच लावलेला आहे, आणि बोट नेक घेतलेले आहे। याआधी पण मी साडीचे व्हिडिओज बनवलेले आहे, जर ते तुम्हाला बघायचे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।